नमस्कार तर तुम्हाला सगळ्यांना थमनेलवरनं कळलंच असेल की कुठच्या पक्षाने आपल्याला मदत केली आणि का केली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर आधी तो व्हिडिओ बघा ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी हे मी बोलले तर काय झालं कसं झालं याचे सगळ्याचे अपडेट मी इंस्टाग्रामवरती तुम्हाला देतच होते पण तुम्ही तो जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता की त्या बाळाला जी मदतीची गरज आहे मी भावनिक होऊन जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्याचा कमेंट सेक्शन चेक केलाय का तुम्ही की कमेंट सेक्शनमध्ये कुठच्या पक्षाबद्दल लोक जास्त बोलत होते ते बघितलंय का तुम्ही बरं हे सगळं झाल्यानंतर आपण स्टोरीवरती नंतर येऊया स्टोरी एक थोडासा जो एक घटना घडली ती मी सांगते मला एक असा मेसेज आला की रिकाम टेकडे तर मनसेचेच लोक असतात तेच तुझे व्हिडिओ बघणार आणि तेच तुला मदत करणार मी म्हटलं बघ बाबा मी त्याला रिप्लाय दिला म्हटलं बघ बाबा ते एवढे रिकाम टेकडे आहेत ना की आता मी तुझा हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर ते तुलासुद्धा शोधून काढतील त्याच्यामुळे तू विचार कर लगेच मेसेज अनसेंड करून ती प्रोफाईल पण बंद झाली हो म्हणजे एवढी एवढा धाक आहे पण आता आपण मेन मुद्द्यावरती येऊया की काय झालं कसं झालं आणि कशी मदत केली गेली आणि आत्ता प आता, पर, आता बाळाची परिस्थिती कशी आहे तर बाळ अजूनही व्हेंटिलेटरवरतीच आहे मी आत्ता जस्ट हॉस्पिटलमधूनच आले आणि बाळ व्हेंटिलेटरवरती आहे बाकी मी तुम्हाला अपडेट दिल्या होत्या की सरकारकडनं पाच लाखाची मदत केली गेली आहे मी तो व्हिडिओ पोस्ट केला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका तासाच्या आत मला फोन आला किरण नकाशे यांचा दहिसर विधानसभा आणि त्यांनी मला असं विचारलं कुठे आहे काय आहे बाळ कसं आहे काय आणि त्यांनी मग कुठे कुठे त्यांचे जे लोक होते मनसेचे त्यांना फोन केले गिरगावमधूनसुद्धा मला फोन आला सनी खोत हो यांचा जे तिकडचे मनसेचेच कार्यकर्ते आहेत असे मला एक दोन फोन आले मनसेच्याच लोकांचे ज्यांनी माझ्या मित्रांकडनं वगैरे असा ओळखीतनं नंबर घेऊन माझ्यापर्यंत ते पोचले काही ज्यांच्याकडे माझा नंबर नव्हता किंवा जे माझ्यापर्यंत पोचू शकत नव्हते असे लोक डायरेक्ट मनसेचे लोक तिथे हॉस्पिटलला म्हणजे संध्याकाळीच पोहोचले होते माझा तो व्हिडिओ बहुतेक मी तीनच्या दरम्यान पोस्ट केला संध्याकाळी तिथे लोक सगळे पोहोचले होते बाळाच्या वडिलांना भेटले सगळं झालं दुसऱ्या दिवशी परत गेले त्याच्यानंतर कंटिन्यू फॉलोअप त्या गोष्टीचा घेतला जात होता तो त्यांच्याकडूनच मी काय केलं मी घरात बसून फक्त व्हिडिओ पोस्ट केला आणि मी आवाहन केलं की ज्याला कोणाला पुढे यायचं त्यांनी पुढे या मी त्या पक्षाबद्दल बोलेन किंवा ज्याने मदत केली त्याच्याबद्दल बोलेन आणि मी असं काही विशेष केलं नाही आता हे सगळं मला करण्यासाठी जी ज्या मुलीने मला कॉन्टॅक्ट केला होता साक्षी खरंच तिचं मी कौतुक करेन की ब्लड रिलेशन नाही आहे त्यांचं त्या फॅमिलीसोबत तरी सुद्धा त्या साक्षीने मला एक होप म्हणून मेसेज केला की ताई तू मदत करू शकतेस आणि तिने मला तो मेसेज केला होता तर त्याच्यानंतर मी त्या बाळापर्यंत पोचले होते आणि त्याच्यानंतर मनसेने मदत केली सो ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे ते सांगण्याची वेगळी गरज नाही तुम्ही समजून गेलाच असाल ह्या सगळ्या गोष्टींकडे मी राजकारण म्हणून बघत नाही आहे किंवा मला वाटतं तुम्हीही बघू नका जो कोणी आपल्याला मदत करतो तो आपल्यासाठी चांगला आहे आणि मी आत्तापर्यंत तुम्हाला दाखवलेली ही दुसरी घटना आहे पण माझ्यासोबत अशा चार पाच वेळेला मी ज्या व्यक्तींकडे बोट दाखवलं म्हणजे मी स्वतःसाठी काही मदत करून घेतलेली नाही आहे ह्या पक्षाची कुठच्याही पक्षाची मी ज्या व्यक्तींकडे बोट दाखवले की ह्या माणसाला गरज आहे तिथे मनसे हाच पक्ष उभा राहिला आहे आणि त्याच पक्षाने त्यांना पक्षा मदत केलेली आहे मला वाटलेलं की ती लोकं पुढे येऊन त्यांनी काहीतरी बोलावं कुठेतरी सोशल मीडियावर ते पोस्ट करावं जे मी शेअर करेन कारण सारखं सारखं मी एखाद्या पक्षाबद्दल बोलणं किंवा त्यांनी मला मदत केली म्हणून बोलणं हे बनावट वाटू शकतं तुम्हाला किंवा काहीतरी खोटं वाटू शकतं एकच सांगेन ह्या प्लॅटफॉर्मवरनं की तुम्ही आणि मी आपण जे जोडले गेले आहोत त्यामुळे आपण बरीच कामं करू शकतोय म्हणजे मी तुमच्याकडे आर्थिक मदत या बाळासाठी मागितली नव्हती आणि जर ती मी मागितली असती आणि एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट केला असता तर याच्यामध्ये बातम्याही आल्या असते की कोकण घर आर्थिक मदत घेऊन पसार किंवा तिने काय मजा करायला ती निघून गेली किंवा असे काहीतरी प्रकार त्याच्यामुळे मी कुठच्याही प्रकारची मदत माझ्या अकाउंटमध्ये घ्यायला किंवा माझ्याकडे घेऊन मी त्या एखाद्याकडे पोचवायला मी बघत नव्हते पण हा सगळा प्रकार बघता हे सगळं बघता मला असं वाटायला लागलं की माझ्यावरती विश्वास ठेवणारी लोकं बरीच आहेत जी मला सांगत होती की अंकिता तू सांग आम्ही पैसे पाठवतो हो तू फक्त बोल तुझ्याकडं तुला विचारणारही नाही की कि, किती हिशोब होता किंवा काय होतं कसं होतं आणि मागच्या वेळेला मी जेव्हा एका अशाच लोकांना मदत केली होती तेव्हा सुद्धा भरपूर पैसे जमा केले होते आपण किरणच्या वेळेला पण आपण जमा केले होते पैसे त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता मी असं ठरवलं की आपण सगळे मिळून जर हे करू शकत असो कुठच्या पक्षाच्या मदतीने असो किंवा आपल्या स्व आपल्या सगळ्यांच्या मदतीने असो तर त्यासाठी मी लवकरच एक एन जी ओ चालू करते ज्या एन जी ओच्या माध्यमातून आपण सगळे ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो आणि तो एन जी ओबद्दलचं जे प्रोसिजर आहे ते मी चालू केली आहे ती लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती नक्कीच देईन याचा अर्थ तुम्ही मला पैसे पाठवा असा होत नाही आपण ज्याला जेवढी जा गरज असेल तेवढी गरज आपण करू शकतो आणि त्या गोष्टीचा एक व्यवस्थित ट्रॅक राहू शकतो ह्यासाठी एक वेगळी संस्था म्हणून मी ते चालू करण्याचा माझा विचार आहे हे एक मला तुम्हाला सांगायचंच होतं आता त्यांना जी मदत केली गेली पाच लाखाची ती कशी केली गेली का केली गेली कशा कशा पद्धतीने केली गेली हे सगळं जर मी तुमच्यासमोर उघडपणे बोलले तर मला वाटतं की माझंही कधी पण मर्डर होऊ शकतो त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही पडायचं आहे पण आज ज्या ठिकाणी मी आहे जिथून मी हे राजकारण वगैरे जेवढा जवळून बघते किंवा इंडस्ट्री जेवढी जवळून बघते ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघते त्यातून मी एकच सांगेन की तिथे घरात बसून जे तुम्ही मला बघताय ना आणि तुम्हाला जेवढ्या गोष्टी सरळ दिसत आहेत तेवढ्या गोष्टी सरळ नसतात आपलं आपण खूप साधेपणाने बघतो ह्या सगळ्या गोष्टींकडे पण अशा गोष्टी नसतात आणि ते, ते लोक जे स्वतः कुठेतरी कमेंट करून स्वतःला काहीतरी शाणे समजतात त्यांना मी सांगेन तुम्हाला कोणी विचारत नाही कोणी विचारत नाही आपण कितीही काही केलं म्हणजे एक वेळ तुम्ही दारुडे असाल तुम्हाला कसलीही व्यसन असतील ना तर त्या व्यसनांचा त्रास हा तुम्हाला होतो पण जिथे सत्तेचं चा व्यसन चालू होतं ना तिथे त्रास हा इतरांना होतो आज सत्ते होते होते त्या सत्तेच्या व्यसनापोटी आपल्या महाराष्ट्रात काय होतं ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि त्यामुळे तिथे जर तुम्ही कोणाला डिवचायला गेला तर त्रास त्या व्यक्तीला नाही होणार समोरच्याला होणार त्याच्यामुळे ते बेवडा बनलेलं खूप चांगलं स्वतःला त्रास करून घेतलेलं पण हे सत्याचं व्यसन जे आहे जे मी बघते आहे त्यात न पडलेलं बरं ह्या चिखलाबद्दल न बोललेलंच बरं पण त्या वडिलांच्या जागी जर मी असले असते तर मी बोलू शकले असते की नाही मला पैसे नको आहेत किंवा मी भांडा म्हणून सांगू शकले असते त्यांना पण पाच लाख ही अमाऊंट खूप मोठी असते एका गरीब माणसासाठी एका गरजू माणसासाठी आणि त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलले नाही पैशानेच तोंड दाबली जातात खरं तर आणि गरज पण माणसाला पैशाचीच असते मनी इज एव्हरीथिंग त्याच्यामुळे पैसा आणि पॉवर हे जिथे असतं तिथे कुठचीही गोष्ट अडत नाही त्यामुळे खूप कष्ट करा खूप मेहनत करा तुम्ही खूप पैसे कमवा आणि कोणीही स्वतःवरती अशी वेळ येऊ देऊ नका जिथे जिथे मला जमेल तिथे तिथे मी आणि माझ्यासोबत असलेले सगळेजण तुमच्या पाठीशी उभे राहतील पण मी अवाकाच्या बाहेर जाऊन किंवा उगीच एखाद्याला मदत करू इच्छित नाही म्हणजे आत्ता किरण बरा झाला आहे तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल किरणची तब्येत सुधारती आहे पण माझ्या कानावरती अशी जेव्हा गोष्ट आली की किरणसाठी पै परत एकदा आपण पैसे गोळा करूया तेव्हा मी त्यांना एकच सांगितले की घरात कमवते चार पाच लोक आहेत जे आत्ता कामाला जाऊ शकतात आपण चार लाख सत्तर हजारपेक्षा जास्त पैसे गोळा केले होते जे त्याच्या ट्रीटमेंटवरती खर्च होऊन आता तो व्यवस्थित होतो आहे तर आत्ता कामाला जाऊन पैसे कमवून त्याच्यावरती खर्च करण्याची वेळ आली आहे एखादा माणूस देतो किंवा सगळेजणं देत आहेत म्हणून मी मागत सुटणार नाही सेम ह्या बाळाच्या बाबतीत होतं की मला असं होतं की जेवढी गरज असेल तेवढीच गरजेचे गरजे एवढेच पैसे एखाद्याकडे दे पोहोचू देत आणि अशी मी मदत जेव्हा करते ना तेव्हा मला भरपूर लिंक्स वगैरे पाठवल्या जातात ज्या लिंक्स मी कधीही आयुष्यात शेअर करणार नाही कारण त्या व्यक्तीची ट्रीटमेंट होऊन जरी गेलेली असते तरी काही काही वेळेला त्या लिंक ॲक्टिव्ह असतात आणि त्या लिंकच्या थ्रू पैसे जात असतात एखाद्याच्या पैशाचा असं म्हणजे प्रत्येकजण कष्ट करतोय कसेही असू दे कोणीही असू दे कितीही असू दे शंभर रुपये जरी कोणी देतोय ना तरी तो व्यक्ती आपल्या कष्टाचे शंभर रुपये देतोय त्याच्यामुळे त्या, त्या पैशाचा कुठेही चुकीचा वापर होऊ नये असं मला वाटत असतं आणि त्यामुळे मी हे विचार केला की मी एक एन जी ओ चालू करते ज्या एन जी ओच्या माध्यमातून ज्यांना खरी गरज आहे ज्यांना अगदीच म्हणजे ज्यांच्या घरात कमवती लोकं नाही आहेत किंवा काही नाही खूप गरीब परिस्थिती अशा लोकांपर्यंत आपण पोचू शकतो आणि त्यांना आपण मदत करू शकतो मी नेहमीच माझ्या आजूबाजूच्या लोकांना मदत करत असते पण ते मी दाखवत नाही सोशल मीडियावरती पण काही गोष्टी अशा असतात ना की ज्या दाखवल्या आणि ज्याच्यावरती तुमचे रिॲक्शन्स आले आणि तो व्हिडिओ थोडासा व्हायरल झाला ना तरच तिथपर्यंत मदत पोचते त्याच्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शन नसतो अशा गोष्टी तुमच्या समोर आणण्यापासून त्याच गोष्टी मी तुमच्या समोर आणते तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास हा कायम राहू दे एवढंच मी ह्या व्हिडिओतून सांगेन की आपण सगळे मिळून जेवढं आपल्याला लोकांसाठी करता येईल जेवढं आपल्याला सामान्य म्हणणार नाही मी अतिसामान्य लोकांसाठी करता येईल त्यांच्यासाठी आपण करत राहू आणि बाळाची तब्येत चांगली होऊ दे यासाठी पण आपण देवाकडे प्रार्थना करू जेव्हा हे सगळं प्रकरण चालू होतं त्याच्यानंतर बरेच दिवसाचा गॅप पडला म्हणजे मी घरी गेले होते काही दिवसांसाठी आणि त्या ह्याच्यात मी बघितलं की ह्यांनी निवेदन दिलंय त्यांनी निवेदन दिलंय ही कमिटी आहे ती कमिटी आहे काही नाही म्हणजे त्या बाळाच्या वडिलांपर्यंत कोणी पोचत नव्हतं त्या त्या, त्या पालकांपर्यंत कोणी पोचत नव्हतं त्यांना कोणी विचारत नव्हतं निवेदनं देत आहेत हे अर्थ आहेत त्याला काय अर्थ आहे काय होणार आहे त्याने पुढे मला काही माहीत नाही पण ह्या सगळ्यामध्ये ज्या लोकांनी ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे लोक सतत पाठपुरावा करत होते म्हणजे अगदी मी काय मी नव्हतेच तिथे तुम्ही पण नव्हता आपण काय केलं तर व्हिडिओ मी पोस्ट केला तुम्ही तो व्हायरल केला पण एखाद्या ठिकाणी ग्राउंड लेवलला जाऊन त्या माणसाच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांची विचारपूस करून त्यांच्यासाठी मदत मिळवून देणं हे काम ज्यांनी केलं ते म्हणजे निलेश इंदप जे लालबाग परळ शा मनसेची जी, जी शाखा आहे त्याचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर मनसेचे जे नेते आहेत बाळा नांदगावकर सर त्यांनी ह्यामध्ये लक्ष घातलं आणि ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन क करून दिलं किरण नकाशे यांनी सो ह्या सगळ्यांचं ह्यामध्ये कुठे ना कुठे वाटा आहे आणि जे करतात ना त्यांच्याबद्दल बोललं तरच लोकांना कळणार आणि त्यामुळे मला हे बोलावं लागतंय असे कितीतरी गोष्टी आहेत ज्या ज्या वेळेला मला मनसेने मदत केली आहे मनसे पक्षाने मदत केली म्हणजे ती मला नव्हती ती इतर लोकांसाठी होती पण कुठेही काही कोणी सांगितलं नव्हतं की आमचं नाव घ्या आम्हाला प्रमोट करा किंवा आमच्याबद्दल काहीतरी बोला हे त्यांच्याकडनं माझ्यापर्यंत कधीही आलेलं नाही आहे आणि मी एवढी स्ट्रेट फॉरवर्ड आहे किंवा मी एवढं हे आहे की मला जे पटतं तेच मी करते त्यामुळे जर मला समोरून तसं काही फील आलं की अरे नाही हे हे चुकीचं आहे हे मुद्दाम करतायत किंवा हे फेमस होण्यासाठी करतायत तर अशा गोष्टींमध्ये मी लक्ष घालणार नाही आणि ज्या लोकांना असं वाटतंय की इलेक्शन येत आहे ते लोक तुझा वापर करून घेणार आणि तुझं तुझा, तुझा ते स्वार्थ साधणार तर आपणही तेच करतोय ना मी काय करते मी आता त्यांचा वापरच करून घेते ना जसं बघितलं गेलं मला गरज नाही आहे मी स्वतःसाठी वापर करून घेत नाहीये पण ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यासाठी आपण त्यांचा वापरच करून घेतोय ते आहेत म्हणून त्यांना मदत होती आहे ना सो so, आपण सगळेजण एकमेकांवरती अवलंबून आहोत जो कोणी पक्ष असू हो दे किंवा काही असू दे राजकारण ही दुसरी बाजू आहे पावर तिथे आहे सो so, त्या पावरमुळे जर कोणाचं काम होत असेल कोणाचं चांगलं होत असेल एखाद्या गरीबाचं भलं होत असेल तर मला आवडेल त्याबद्दल बोलायला आणि मला काही हरकत नाही म्हणजे मी असं असं म्हणणार नाही की जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी यांचा वापर करून घेणार आणि जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा मी बोलणार की नाही नाही मला राजकारणात पडायचं नाही आहे मला राजकारण राजकारण नको बाबा असं करून मी लांब नाही होणार मला बरेच जण असं म्हणाले की आता हा पक्ष तुझा वापर करून घेईल मनसे पक्ष तुझा वापर करून घेईल इलेक्शन्स येत तर मी त्यांचा वापर करून घेतला ना तोसुद्धा आपल्याला बघितलाच पाहिजे की त्यांच्याकडे पॉवर आहे त्यांनी आपल्याला मदत केली ते स्वतःहून पुढे आले आणि त्यामुळे एखाद्या सामान्य माणसाला गरीब माणसाला मदत झाली आहे तर अशा वेळेला आपल्याला जो मदत करतो त्याच्या मदतीला उभं राहणं हे आपलं कर्तव्य आणि जर आपण तसं करत नसू तर मालवणी भाषेत आमच्या असं म्हणतात की खाल्लं जातात टिंब तर तसं होई होईल त्यामुळे जेव्हा ज्या गोष्टी माझ्याकडनं करणं शक्य असेल तेव्हा मनसे पक्षासाठी मी आणि माझ्याबरोबरचे जे काही शक्य असतील ते सगळे नक्कीच उभे राहतील आणि एकमेकांना ज्यांना गरज असेल गरिबांना ज्यांना ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला ते त्यांना मदत करणारा कोणी नसतं तो ती ती जी सिच्युएशन असते ना एवढे हदबल असतो माणूसना तेव्हा त्याला मदत करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मी कधीतरी मदत करते पण जी करते ती पूर्ण करते अगदी त्याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठपुरावा करून करते फेमस होण्यासाठी मला इतर गोष्टी केल्या तरी मी होऊ शकते ह्या गोष्टी करण्याची मला फारशी गरज वाटत नाही पण ह्या सगळ्यातून तुम्ही सुद्धा काहीतरी शिकत चला तुम्ही सुद्धा काहीतरी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा माझ्या आईने ह्या वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला माझी आई मला सांगते की नको पडू गं ह्यामध्ये कशाला पडतेस काही गरज नाही आहे पण जेव्हा ह्या बाळाचा विषय होता तेव्हा आई माझी स्वतःहून मला बोलली की तू जा तुझ्या ह्याने का होईना जर त्या बाळाचा हात वाचत असेल कारण आईला सिच्युएशन माहिती नव्हती त्याच्यामुळे मा आईला असं वाटलं की मी काहीतरी करेन आणि त्या बाळाचा हात वाचू शकेल जे तसं झालं नाही तो हात कट करावा लागला आणि ती आई माझी आई रडून मला बोलली होती आणि त्यामुळे मी तिथे पोचले त्यानंतर मलाही ते सहन झालं नाही मी भावनिक होऊन तुमच्यापर्यंत तो विषय मांडला जो विषय तुम्ही तुम्हा सगळ्यांमुळे जास्त लोकांपर्यंत पोचला आणि त्याची दखल घेतली गेली आज बाळाच्या वडिलांना पैसे सुद्धा मिळालेत आणि बाळ अजून व्हेंटिलेटरवरती आहे लवकरच बरं होईल अशी आपण आशा बाळगूया आपण सगळ्यांनी आपली पुण्याची झोळी भरण्याचं काम करूया झो बाकी पैशाची झोळी इतर लोकं भरतच असतात सो आपण खूप काहीतरी चांगली कामं एकत्र एक मिळून करू शकतो मी तुम्हाला सगळ्यांना एवढं आश्वासन देते एवढं सांगते की मी कधीही तुमच्याशी काहीही खोटं बोलणार नाही मी जेवढे प्रमोशन्स करते त्यासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा माझी एक क्लिअर अट असते की जर मी हे प्रमोशन केल्यानंतर सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा वाईट अनुभव आला तर हा व्हिडिओ मी डिलीट करेन किंवा एखादं एखाद दुसऱ्या व्यक्तीला वाईट अनुभव आला तर मी दोन्ही बाजू ऐकून घेईन त्याच्यामुळे मी इतरांमध्ये मला पकडू नका पण मी एक चांगलं आपलं रिलेशन मेंटेन ठेवायला बघते ज्याच्यामुळे आपण चांगली कामं करू शकू सो माझ्यासोबत असेच राहा आपण असेच सगळ्यांना मदत करत राहू जर तुम्हाला येणं शक्य नसेल एखाद्या ठिकाणी जेव्हा मी सांगते की इथे या आपल्याला गरज आहे एकत्र येण्याची तरी तुम्ही घरी बसून जेव्हा हे व्हिडिओ बघता आणि ते व्हिडिओ शेअर करता आणि लोकांपर्यंत पोचवता तेव्हा सुद्धा एका प्रकारे तुम्ही ती माझी मदत करत असता या सोशल विषयामध्ये बाकीचे माझे फालतुगिरीचे जे जेवढे ब्लॉग्स असतात तुम्ही नाही बघितले तरी चालेल आता मला ना ते व्यसन लागलं की माझ्या मेमरीज तिथे राहू देत एक एक आहे एक ठिकाण जिथे मी त्या ठेवू शकते त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी ठेवत असते सो ते तुम्ही नाही बघितले किंवा ते नाही फॉरवर्ड केले त्याला लाईक नका देऊ त्याला शेअर नका करू ते नाही केले काहीही फरक नाही पडत पण जेव्हा अशी वेळ येते जेव्हा आपल्याला खरंच एकत्र येण्याची गरज असते तेव्हा एकत्र या आणि आपण सगळे मिळून खूप छान काम करू तर मी जसं ह्या ब्लॉगमध्ये म्हटलं की आपण एन जी ओ चालू करतोय तर त्या एन जी ओसाठी जर तुमच्याकडे काही सुंदर असं नाव असेल तर ते तुम्ही मला सुचवू शकता कारण बऱ्याच ग्राउंड लेवलला आहोत आपण अजून बऱ्याच गोष्टी पुढे जायच्या आहेत तर एखाद्या नावाची पण आपल्याला गरज आहे जे खूप छान नाव असेल आणि खूप लोकांपर्यंत आपण त्यानिमित्ताने पोचू शकतो आणि तो एन जी ओ हा आपला सगळ्यांचा असेल त्यामुळे तुम्ही बिंदास्त मला नाव कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता जे तुम्हाला वाटतं त्याचा नक्कीच विचार केला जाईल ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की पैसा हेच सगळं काही आहे खूप मेहनत करा खूप कष्ट करा खूप पैसा कमवा तुमच्या कुटुंबावरती अशी वेळ येऊ देऊ नका की आज माझ्याकडे हे पैसे असले असते तरच माझा माणूस वाचू शकला असता किंवा मी हे करू शकलो असतो खूप मेहनत करा बाकी ज्या ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करूच तुम्ही नाव सुचवणारच आहात मला आणि त्या ह्याच्यातनं आपण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचूच मला माहिती आहे मी थोडं कठीण बोलले की असं पैसा कमवा वगैरे पण प्रयत्नात राहा बस या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगेन आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद